माझगाव येथील दाम्पत्य सॅड्रिक डिसा आणि सायली डिसा यांनी सावंतवाडी कुटीर रुग्णालयातील यमदरबार एक वर्षापूर्वी अनुभवल्यानंतर सॉकस्टोजी सावंतवाडी कुटीर रुग्णालयातील यमदरबाराचा स्पॉट पंचनामा केला. या स्पॉट पंचनाम्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. त्यातील धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयातील नियुक्ती असूनही 6 वर्षे गैरहजर असलेल्या डॉक्टरांची नावे समोर आली. डॉक्टर बी के भंडारे, डॉक्टर एम व्ही मांगलेकर, डॉक्टर एन एम दोबळे, डॉक्टर ए यू सय्यद, डॉक्टर जी ए सय्यद हे 5 डॉक्टर रुग्णालयात नियुक्त असताना गैरहजर आहेत. सिंधुदुर्ग लाईव्हच्या स्पॉट पंचनाम्यामध्ये ही धक्कादायक बाब समोर आल्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी या गंभीर विषयाची दखल घेत सावंतवाडी रुग्णालयाला धडक दिली. यावेळी स्वाभिमानचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष संजू परब, सभापती रवींद्र मडगावकर, शहराध्यक्ष सुधीर आडिवडेकर, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, नगरसेवक राजू बेग आदी उपस्थित होते. रुग्णालयात धडक दिल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक उमेश पाटील यांना निलेश राणे यांनी धारेवर धरले. आतापर्यंत केलेल्या पाठपुराव्याचा पोलखोल केला. की मला जी काय माहिती मिळाली, इकडे आता अनेक या रुग्णालयामध्ये अडचणी चालू आहेत. डॉक्टर नाहीये, उपचार बरोबर होत नाहीये आणि रुग्णांची फार हाल होत आहे. त्याच्यामध्ये तुमचं काय इकडे म्हणणं आहे ते मला सांगा, कारण का रुग्णांचे हाल होत आहेत ते काय आमच्यासारखी लोक आम्ही काय सहन करणार नाही. कशा काय चुकत आहे आपलं? सर, सध्या आपल्याकडं औषध साठा आहे, इतर स्टाफ आहे, फक्त जे डॉक्टर मंडळी जी आहे ते 5 ऑब्सकॉन्ड आहे. सर, ऑब्सकॉन्ड आहे? हां सर. कुठे गेले ते? प्रत्येकाच्या गावी वगैरे गेले सर. फक्त आपल्याकडे हजर झाले आणि निघून गेले. ऍब्सकॉन्ड झाले म्हणजे काय? करून निघून गेले. ऍब्सकॉन्डचा अर्थ असा होतो की गुन्हा करून निघून जाणाऱ्या ऍब्सकॉन्ड म्हणतात. नाही, विना परवाना काय नाही. ते त्यांची वाट बघत बसायची, ते कधी परत येतात. आपल्याकडनं जे त्यांच्या जे काय कार्यवाही असतं, समजा करायचं करून वगैरे, आम्ही ते औषध आपण केली. 6 वर्ष झाले डॉक्टर नाही, ते 5 जण. 6 वर्ष बरोबर ना? सांगा मला 6 वर्ष. आता त्याला ऍब्सकॉन्ड म्हणायचं की रिक्त जागा म्हणायचे, तुम्ही सांगा मला. आपल्या लेवलचा मग तुम्ही तसं सुचवलं का? तुमचे पालकमंत्री आहेत ना इकडे, तुम्ही भेट घेतली का त्यांची? आमची भेट, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आमची भेट घ्यायला घेऊन सांगायला पाहिजे ना. म्हणजे रुग्णांना तुम्ही वाळीत टाकलं. आज आम्हाला इकडे तातडीने यावं लागतंय कशासाठी? रुग्णांची गैरसोय होते, त्यांचे हाल होत आहेत. आता त्या बिचाऱ्यांची काय चूक? प्रशासनाची चूक असली ती रुग्णांची चूक असू शकते का? मग काय करायचं त्यांचं आता? तुमची भूमिका काय? 6 वर्ष तुम्ही वाट बघितली, आता पुढे काय? त्यामध्ये सर आपण कसं असते की जी आमची प्रोसेस आहे गैरहजेरीची प्रोसेस, ती वरिष्ठ लेवल आपण कळतो. वरिष्ठ लेवल म्हणजे कोण? म्हणजे आम्ही आरोग्य खात्यामध्ये आरोग्य सेवा करतो. आरोग्य सेवा पुढे मंत्रालयाकडे प्रोसेस प्रस्ताव पाठवतो. म्हणजे ही प्रोसेस मध्ये प्रस्तावाचं काय झालं? 6 वर्ष झाली अजून आमच्याकडे तर काय उत्तर, आमच्याकडे काय असं आलं नाही. तुम्ही पाठपुराव केलात का? कुठे पाठपुराव केला मला पत्रव्यवहार दाखवा. दाखवा मला पत्रव्यवहार, आणायला सांगा कोणाला तरी. माणूस किडनी ट्रान्सप्लांट करून 6 महिन्यात हजर होऊ शकतो, परत नोकरीवर येऊ शकतो, परत चालू फिरू शकतो. कॅन्सर पेशंट फिरतायत केमोथेरपी घेऊन कामं करायला. अशी कुठली मोठी सर्जरी येते? ब्रेन सर्जरी करून आपल्या हॉस्पिटलमधून लोक बाहेर पडून चालत गेलेली आहेत. तुम्ही त्यांची बाजू घ्यायची नाही. तुम्हीच बाजू घ्यायला लागला तर आमची बाकीचे रुग्णांचं कोण आहे? बाजू आम्ही त्यांच्या त्यांना उभ्या करून चोपले पाहिजे. कुठे राहतात? कुठे ते मांगलेकर आपली तीच असतात. कुठे मांगलेकर राहतात ते? हे तुम्ही सगळ्यांना त्यांच्या मागे लागायची. ते कोण हजर होत नाहीयेत ना, त्यांना का हजर होत नाही त्यांना जाब विचारायचा. कोणी असू दे, प्रॅक्टिस करत असे ते. तुमच्या यादीमध्ये नावं आहेत ना? हो साहेब, तुमच्या यादीमध्ये नावं आहेत ना? ती यादी बाहेर काढा. उद्यापासून मागे लागायचं त्यांची. मला यादी पाहिजे. नाही, म्हणून मला यादी पाहिजे. त्यांच्याकडे क्लिनिकमध्ये जाऊन जाऊन जाब विचारायचा की जेव्हा तुम्ही इकडे तुम्हाला सेवेसाठी तुम्ही यादीमध्ये तुमची नावं आहेत तेव्हा तुम्ही सेवेसाठी का जात नाही. तर निलेश राणे यांनी थेट जिल्हा शल्य चिकित्सकांशी फोनवरून बोलणं केलं.
जिल्हा शल्य चिकित्सकांनी थातूर मातूर उत्तरे दिल्यामुळे संतापलेल्या राणेंनी जिल्हा शल्य चिकित्सकांना मी ओरोस मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला येतो, तुम्ही तिथेच भेटा असा दम भरला. तुम्हाला या गोष्टीची माहिती आहे का, इकडे 5 वर्षा म्हणजे 5 कर्मचारी डॉक्टर जे आपल्या ह्याच्यात आहेत, यादीमध्ये आहेत, पण 6 वर्षापासून हजर नाही आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? मग त्याबद्दल काय केलं आपण? नुसतं कळवलं म्हणजे रुग्ण बरे होतात का? इकडे ऍप्सकॉन नाहीये. बघा, परत ऍप्सकॉन हा शब्द वापरू नका. एक त्याच्यातला डॉक्टर इकडेच क्लिनिक चालवतो, तो मांगळेकर. कोणते? मांगळेकर. मग त्याला यादीमध्ये का ठेवलंय तुम्ही? तुम्ही नुसतं कळवलं म्हणजे इकडे सगळं व्यवस्थित झालं काय हो? मला सांगा ना, 6 वर्ष तुम्ही रुग्णांना असंच ठेवलं, त्याचा जबाबदार कोण? पोलीस केस घ्यायला लावू का सगळ्यांवर, आरोग्य खात्यावर? आम्ही देतो फिर्यादी, आम्ही देतो. चला, नाही ना, तुमच्याकडे फक्त 2016 पलीकडे आणि त्याच्यावर जे काही पत्रव्यवहार झाले त्याच्या पलीकडे तुमच्याकडे इकडे काही कागदपत्र नाही. मी बसलोय कागदपत्र घेऊन सगळे. मग काय होणार म्हणजे काय? होणार म्हणजे काय? तुमच्याकडे काय उत्तर नाही. मी आता कलेक्टर कार्यालयाकडे येतो 1 वाजता, तुम्ही मला भेटा तिकडे. यांच्याकडे काय उत्तरच नाही. कळवलंय कळवलंय, त्याच्या पलीकडे काय नाही. रुग्णालयात आलेल्या राणेंचं स्वागत करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उमेश पाटील यांनी पुष्पगुच्छ आणला, मात्र निलेश राणेंनी पुष्पगुच्छ स्वीकारला नाही. पहिली रुग्णांना चांगली सेवा द्या, मगच आम्ही तुम्हाला पुरस्कार देऊ असं खोचकपणे सांगत चहा देखील पिण्यास नकार दिला. मी सगळ्यांवर कारवाई घ्यायला सांगणार. ए, बुके ठेव. आम्ही काय बुके घ्यायला आलेलो नाही. मला बुके वगैरे काय? पहिल्यांदा मला बुके वगैरे काय मी येणारच नाही. मला बुके घ्यायचा नाही. नाही, चहा वगैरे काय नको मला. तुमच्याकडे उत्तर नाही. नाही, पहिल्यांदा काय हे चित्र बघायला नाही ना आलो पहिल्यांदा. नाही, मला चहा वगैरे काय बुके वगैरे काय नको मला. रुग्णालयातील धक्कादायक तितकाच संतापजनक प्रकार पाहिल्यानंतर जोपर्यंत डॉक्टर हजर होत नाहीत तोपर्यंत स्वाभिमानचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत असा दम भरत गैरहजर असलेल्या त्या 5 डॉक्टरांवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या यंत्रणेवर क्रिमिनल दाखल करणार असा सणसणीत इशारा निलेश राणेंनी यावेळी दिला. विषय दुसरा माझा ऐकून घ्या. मी सगळ्यांवर कारवाई घ्यायला सांगा. ज्यांचे ज्यांचे ही सगळी माझ्याकडे हे सगळं जे काही मी चित्र बघितलं मी आता कलेक्टरला सांगणार आणि सगळ्यांना सांगणार, सगळ्यांवर कारवाई करा. कोणाला सोडायचं नाही. जे आहेत हजर ते पण आणि जे नाही हजर गैरहजर आहेत ते पण. पोलीस कारवाई, क्राईम कारवाई करायला सांगणार. बघूया मग काय तुम्ही कारवाई करता.